जम्मू काश्मीरच्या राजकारणात पुन्हा एकदा राम माधव यांची एंट्री झाली आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेसाठी राम माधव आणि जी किशन रेड्डी यांची भाजपकडनं प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राम माधव यांच्याकडे भाजपच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. त्यानंतर राम माधव अचानक भाजपापासून दूर गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय स्तरावर राम माधव यांनी काम केले. त्यांनी मध्यंतरी राजकारणातून संन्यास घेऊन इंडिया फाउंडेशन या संस्थेचं काम पाहायला सुरुवात केलेली. 2015 जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपीची आघाडी सरकार स्थापन करण्यात राम माधव यांची भूमिका महत्वाची होती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.